नमस्कार, स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत आवळ्याचे गटागट, म्हणजे आवळा कँडी। यातील एक गोळी रोज सकाळी अणुशापोटी घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होईल। रेसिपी खूपच मस्त आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत। हे आवळे आपण वाफवून घेणार आहोत। इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यावरती आवळे ठेवून झाकण ठेवून याला वाफ काढून घेऊया। 10 मिनिटं झालेली आहेत आणि इथे आपले आवळे छान वाफवले गेले आहेत। आता आपण याला थंड करायला ठेवूया। आवळे थंड होत आहेत तोपर्यंत याचा मसाला करून घेऊया। इथे मी 1 टीस्पून जिरे घेतले आहेत आणि 1 टीस्पून ओवा। जिरे आणि ओवा मध्यम आचेवरती भाजून घेऊया। जिरे ओवा भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करून हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। आता यामध्ये घालूया 1 टीस्पून मिरेपूड, 1/2 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून आमचूर पावडर आणि 1/2 टीस्पून साधं मीठ। आता हे सगळे पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आवळे पण थंड झालेले आहेत। आता आपण याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊया आणि यातील बिया बाजूला काढून घेऊया। इथे मी आवळ्याच्या सर्व पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आहेत आणि बिया बाजूला काढल्या आहेत। आता हे सोललेले आवळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आवळ्याची छान बारीक पेस्ट झालेली आहे। आता पुढची रेसिपी पाहूया। इथे मी कढई अगोदरच तापत ठेवली आहे, त्यामध्ये आवळ्याची केलेली पेस्ट घालूया। उरलेल्या आवळ्यांची सुद्धा पेस्ट यामध्ये ऍड करूया। आवळ्याची पेस्ट परतून घ्या, त्यामधील पाणी आटवा। आता यामध्ये 2 वाटी गूळ घालूया आणि यामध्ये जो आपण मसाला बनवला आहे तो घालूया। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। यामध्ये आपण गूळ टाकला आहे, त्यामुळे गुळाला लगेच पाणी सुटते। इथे मी गूळ पावडर वापरली आहे, आपल्याला हवे असेल तर साधा गूळ देखील वापरू शकता। गुळातील पाणी पूर्ण आटेपर्यंत परतून घ्या, कारण यामध्ये जर पाणी राहिले तर याचे गोळे व्यवस्थित करता येणार नाहीत। आपल्याकडून चुकून जर याचे मिश्रण पातळ झाले असेल तर पुन्हा एकदा परतून घ्या। इथे आपले मिश्रण परतून झाले आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया। आवळ्याचे मिश्रण छान थंड झालेलं आहे। आता आपण पिठी साखर घेऊया। आवळ्याच्या मिश्रणामधील छोटासा भाग घेऊन त्याचा गोळा तयार करा। झालेला गोळा पिठी साखरेमध्ये घोळून घ्या। गोळीला पिठी साखर लावल्यामुळे या गोळ्या एकमेकांना चिटकणार नाहीत। याच पद्धतीने आपण सर्व गोळ्या तयार करून घेऊया। इथे मी निम्म्या भागाच्या गोळ्या तयार केल्या आहेत। आता निम्म्या भागाच्या आपण वड्या बनवणार आहोत। आता हा उरलेला जो भाग आहे याला आपण पसरून घेऊया। पसरून झाल्यानंतर यावरती थोडी पिठी साखर घाला आणि पुन्हा एकदा फुलपात्राच्या साह्याने याचा पातळ थर तयार करा, म्हणजे आवळ्याच्या वड्या पातळ होतील। आता पुन्हा एकदा यावरती पिठी साखर घालून याच्या वड्या पाडून घ्या।
याच्या वड्या आपण कोणत्याही आकारामध्ये करू शकता। आता यातील एक वडी काढून दाखवते। यावरती पिठी साखर लावलेली आहे, पण मागच्या साइडला पिठी साखर लावलेली नाही। आता मागच्या साइडला देखील पिठी साखर लावून घ्या, म्हणजे वड्या एकमेकावर ठेवल्या तरी त्या चिटकणार नाहीत। बाकीच्या वड्यांना देखील पिठी साखर लावून घेऊया। आपण बघू शकता इथे आपल्या वड्या किती छान झाल्या आहेत आणि आवळ्याचे गटागट म्हणजे गोळ्या सुद्धा मस्त झाल्या आहेत। आपल्या शरीराला आवळा किती गुणकारक आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे। नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सहित। तोपर्यंत धन्यवाद।